स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020 उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93-25-01-74-58, 94-04-22-93-34, 93-07-02-14-40. परफेक्ट अकॅडमी. खाकी म्हटलं की दरारा, जणू काही नेहमीच दंडुकीशाहीचा वापर असा समज असलेल्या खाकीनं यावेळी तोडा मार्गात मात्र वेगळीच माणुसकी जपली आहे. पाहूया. खाकीतल्या कठोर आणि निष्ठूर वाटणाऱ्या माणसातही माणुसकी नावाची चीज दडलेली असते हे दाखवून दिलंय दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आरजी नदाफ यांनी. कुंब्रेल वरचीवाडी इथं भिवा सावन आणि सुभद्रा सावन हे वृद्ध निराधार दाम्पत्य राहत होतं. मूलबाळ किंवा सांभाळ करणारं जवळचं कोणीच नातेवाईक नसल्यानं पती पत्नीच एकमेकांचे आधार. शासनाच्या निराधार योजनेच्या मिळणाऱ्या पेन्शनवर ते आपल्या संसाराचा गाडा चालवत होते. मात्र महिन्याभरापूर्वीच भिवा सावन यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आणि सुभद्रा यांचा आधारच निघाला. कोरोनाचा काळ असल्यानं त्यावेळी त्यांच्या घरीही भीतीपोटी कोणी गेलं नाही. परिणामी अख्खी रात्र त्यांनी एकटीनं मृत पत्तीच्या सोबत राहून काढले. दुसऱ्या दिवशी सरपंच प्रवीण परब यांनी इन्सुली येथील पथकाला बोलवून अंत्यसंस्कार करून घेतले. मात्र त्या दिवसापासूनच नियतीनं आधारच हिरावून नेल्यानं सुभद्रा सावन या पार खचून गेल्या. घरात शिजवायला काहीच नाही, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून चूलच पेटली नव्हती. शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या अन्नावर त्या दिवस काढत होत्या. त्यांची ही तैना श्री साईकृपा दिव्यांग निराधार गरजू संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावन यांनी पोलीस निरीक्षक आरजी नदाफ यांना सांगितले. सौ नदाफ आपल्या सहकाऱ्यांसह कुंब्रेल इथं गेल्या आणि त्यांना पोटच्या मुलीप्रमाणे आधार दिला, जीवनावश्यक वस्तूही दिल्या. यावेळी सुभद्रा सावन यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील भाव पोटच्या मुलीपेक्षाही सौ नदाफ यांच्याकडून मिळालेल्या प्रेमानं सुखावल्याची स्पष्ट जाणीव देते. डोळामारा पोलिसांनी धान्य आणून दिला मुलाबरोबर आणि मुलीबरोबर, ते मी आज चूल पेटवणार. त्यावेळी सौ नदाफ यांचे सहकारी गजानन मळगावकर, अनिल पाटील हे उपस्थित होते. पोलिसांच्या या माणुसकी जपणाऱ्या या खाकीला सलाम. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.